नसलेला हिंदू दहशतवाद आणण्याचं पाप पवारांनी केलं असा आरोप भाजप नेते सुनील देवधर यांनी केलेला आहे आपलं नाव घेण्यासाठी कर्नल पुरोहितांवरती दबाव होता असा आरोप देखील देवधर करतायत अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक चिंतन बैठक चालली होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा शरद पवारांनी असं विधान केलं की मशिदीच्या बाहेर मुसलमान कसे काय बॉम्ब फोडू शकतात निश्चितपणे हे कृत्य हिंदूंचं असलं पाहिजे आणि या अनुषंगांनी शोध झाला पाहिजे म्हणजे ही इन्स्टिगेटेड पुलीस दॅट देअर शुड बी समथिंग लाईक हिंदू टेररिझम हिंदू दहशतवादी आहेत असं एस्टॅब्लिश करण्याचा खोटा प्रयत्न पहिल्यांदा शरद पवारांनी ही थिअरी मांडली मग ती काँग्रेसनी केंद्रामध्ये उचलली मग चिदंबरम बोलले शिवराज पाटील बोलले राहुल गांधी बोलले आणि त्याच्यामुळे नसलेला हिंदू दहशतवाद हा आणण्याचं पाप शरद पवारांनी केलेलं आहे आणि शरद पवारांना हिंदू कधीही माफ करणार नाहीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट